हॅलो स्टुडंट्स वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी आपण पाहत आहोत किंगडम प्लॅन्टी या अकरावीमधील हा तिसरा टॉपिक आहे बायोलॉजीचा आपण अभ्यास करत आहोत त्यामध्ये बघा आपले पहिले दोन टॉपिक कम्प्लीट झालेले आहेत ज्यांनी त्या पॉईंट टॉपिकचा अभ्यास केला नाही त्यांनी तर आय बटनवरती क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तिथून त्यांनी त्या पॉईंटचा अभ्यास करा बघा ह्या लेक्चरमध्ये आपण किंगडम प्लॅन्टीचा अभ्यास करणार आहोत यामध्ये आपण मागच्या लेक्चरला टेरेडोफायटा ह्या पॉईंटचा अभ्यास केला होता यामध्ये आपण जिम्नोस्पर्म याचा अभ्यास करणार आहोत बघा जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व आवडल्यास नक्की शेअर करा व तुमच्या काही प्रतिक्रिया असतील डाऊट असतील तर त्या कमेंटमध्ये मला लगेच विचारा ठीक आहे बघूया आपण आता किंगडम प्लॅन्टी यामध्ये बघा आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्ट यामध्ये आपण पाहिलं होतं की टोटल जे काय पॅ प्लॅन्ट आहेत म्हणजे

जे काय प्लॅन्ट आहेत ते काय आहेत तर सीड प्रोड्यूस करत नाहीत त्यांच्यामध्ये काय प्रोड्यूस होणार आहे तर फक्त आणि फक्त स्पोर प्रोड्यूस होणार आहेत ओके आणि फॅनोग्राम्समध्ये काय आहे तर हे सगळे सीड प्रोड्युसिंग प्लॅन्ट आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये वस्क्युलर प्लॅन्ट आहेत ओके हे बघणार आहोत आपण आता हे आपलं कंप्लीट झालं आहे त्यामध्ये थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरेडोफायटा हे आपण तिन्ही पॉईंटचा अभ्यास केला आहे तुम्ही हे लेक्चर झाल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये याच्या लिंक दिल्या आहेत तुम्ही त्याचा जाऊन तिथं अभ्यास करा ओके बघा आता ह्या पॉईंटपासून आपण फॅनरोग्रामचा अभ्यास करतो आहे याच्यामध्ये सगळे प्लॅन्ट जे आहेत ते कसे आहेत वस्क्युलर प्लॅन्ट आहेत म्हणजे ह्यांच्यामध्ये थॅलॉइड बॉडी ही नाही म्हणजे यांच्यामधले जे काही प्लॅन्ट आहेत त्यांच्यामध्ये रूट स्टेम लीफ असे पार्ट आपल्याला व्यवस्थितरित्या किंवा वेल डेव्हलप्ड आपल्याला ऑब्झर्व करता येईल ओके आता ह्याच्यामध्ये बघा वस्कुलर प्लॅन्ट जे कसे आहेत तर दोन कॅटेगरीमध्ये आपल्याला बघायचे ते एक आहे ते जिम्नोस्पर एक आहे ते एन बहुतेक आपल्याला नवीन सिलेबसनुसार एन अभ्यास करायचा नाही इथं फक्त आपल्याला जिम्नोस्पर्मचाहीच अभ्यास करायचा आहे आता जिम्नोस्पर्म काय आहेत हे आपण ह्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये अभ्यास करूया बघा काही डाऊट असेल तर लगेच विचारा कमेंटमध्ये तुमच्या परत आपण शंका मी तुम्हाला लगेच त्यांच्या लगे शंका निरसरण करेन ठीक आहे जिम्नोस्पर्म बघू आपण आता आता जिम्नोस्पर्म म्हणजे जी काय बघा त्यांचा आधी एक इंटरेस्टिंग फॅक्ट एक आपल्याला सांगितलं आहे डीडीओ नोमध्ये आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला तो भेटेल बघा जिम्नोस्पर्म काय तर जिम्नोस्प लाईक गिक्को बेलिवो हा एक हे एक प्रकारचं प्लॅन्ट आहे बघा हे अशा प्रकारचं एक प्लॅन्ट दिसत आहे आपल्याला ह्याला काय म्हणलं जातं आहे तर लिव्हिंग फोसिल्स म्हणलं जाते ओके फोसिल म्हणजे तुम्हाला माहीत आहे की जे, जे पुरातन काळातील किंवा जमिनीमध्ये गाडले गेलेले काही ऑर्गॅनिझम आहेत त्यांना फोसिल्स म्हणतो आपण ओके आता ह्या फोसिल ह्या प्लॅन्टला का फोसिल म्हणलं जात आहे तर इट इज द मच मोर देन द लिव्हिंग फॉर्म म्हणजे हे काय आहे तर आपल्याला ते फोसिलमध्ये पण सापडते आणि लिव्हिंग फॉर्ममध्ये पण सापडते म्हणजे ते भरपूर असं जुनं प्लँट म्हणून ओळखलं जातं म्हणजे ते डायनॉसरच्या काळापासून प्रेझेंट आहेत अशा प्रकारचे काही प्लँट आहेत म्हणजे ह्या स्पेसिस डायनॉसरच्या काळात पण होत्या आणि आताही आहेत अशा म्हणून म्हणून याला काय म्हणतात आपण लिव्हिंग फोसिल्स ओके अजून बघा फाउंडॅज द लिव्हिंग प्लँट पण आहे आणि फोसिल पण आहे ओके लिव्हिंग फोसिल म्हणतो आपण त्याला त्याच अजून बघा काही जिम्नॉस्पर आर व्हेरी इन साईड दॅट इज द सेम सेमप्रिफेस जरा प्रोनाउन्सिएशनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्ही ते स्पेलिंगवरून बघून घ्या म्हणजे काय तर एक टॉलेस्ट प्लॅन्ट आहे म्हणजे त्याला आपण सिंपल अशा लँग्वेजमध्ये काय म्हणते कोस्ट रेड उड ऑफ कॅलिफोर्निया अशा प्रकारचं एक प्लॅन्ट आहे हे काय तर जगातील सगळ्यात उंच प्लॅन्ट आहे बघितलं असेल तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे किंवा काही फोटोजमध्ये तुम्ही ह्या प्लॅन्टला बघितलं असेल काय तर सगळ्यात उंच प्लॅन्ट आहे की ते बघा तीनशे सहासष्ट फूट उंची आहे ह्या प्लॅन्टची ओके काय नाव आहे त्याचं कोस्ट रेडवूड अशा प्रकारचं त्याला कॉमन नेम आहे त्यानुसार हे काय तर जगातील सर्वात उंच प्लॅन्ट आहे असं ते जिम्नोस्पर्म आता हे जिम्नोस्पर्म म्हणजे नेमकं काय आहे ह्याचा आपण डिटेलमध्ये डीपमध्ये अभ्यास करूया ओके हे डी न्यू आहे जनरल नॉलेज आहे तुम्ही पुस्तकामध्ये पण त्याचा अभ्यास करू शकता आपण जिम्नोस्पॉरमची इथं थोडी ओळख करून घेतले की हे काय आहे तर लिव्हिंग फोसिल पण आहेत म्हणजे भरपूर अशी जुनं पण जुनी झाडं आहेत त्याचबरोबर हे काय आहे तर टॉलेस्ट ट्री पण आहेत आपल्या जगातील सगळ्यात टॉलेस्ट ट्री म्हणून ह्याला ओळखलं जातं सिंपल असं तुमच्या पुढे एक अजून एक उदाहरण देतो मी ख्रिसमस ट्री ओके ख्रिसमस ट्री पण हे एक प्रकारचं जिम्नोस्पॉरम आहे पाईन या ग्रुपमध्ये ते येतं पायनस वगैरे जे काय ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघणार आहोत ते हे जिम्नोस्पर्म्स आहेत ओके जिम्नोस्पर्म लक्षात ठेवा आता बघू आपण डिटेल्समध्ये जिम्नोस्पर्म्स आपण अभ्यास करू बघा जिम्नोस्पर्म दॅट इज द जिम्नोस्पर्मचा अर्थ काय आहे तर इट इज द नेकड सीड्स म्हणजे बघा त्यांच्यामध्ये काय सांगितलंय नेकेड म्हणजे काय जिम्नोचा अर्थ काय तर नेकेड आणि स्पर्मा म्हणजे सीड्स म्हणजे त्यांच्यामध्ये जे काय सीड्स आहेत ते कसे आहेत तर ओपन असतात म्हणजे त्यांच्यामध्ये सीडच्या भोवती कोणत्याही प्रकारचं कवरिंग आपल्याला दिसत नाही काय असतं ते कवरिंग ते बघू डिटेलमध्ये बघा हे कसे आहेत तर एव्हरग्रीन आहेत म्हणजे दीज आर द एव्हरग्रीन आहेत श्रब्स आहेत म्हणजे छोटी छोटी झाडं आहेत श्रब म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे छोटी झाडं असतात ते त्याचबरोबर उडी ट्रीज आहेत म्हणजे मोठी झाडे पण असतात आणि ते छोटे छोटे श्रब पण असतात ओके लक्षात येते श्रब अँड ट्री बोथ आर फाउंड इन दिस टाईप ऑफ द ग्रुप दॅट इज द जिम्नोसपन बघा ह्या ह्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला प्रिमेटिव्ह ग्रुप ऑफ फ्लॉवरिंग प्लांट प्रोड्युसिंग द नेकड सीड म्हणजे हा काय आहे तर एक प्रिमेटिव्ह ग्रुप आहे प्रिमेटिव्ह ग्रुप म्हणजे काय तर पृथ्वीवरील स सर्वात पहिला ग्रुप जो काय करतोय फ्लॉवरिंग प्लॅन्ट तयार करतोय म्हणजे हे हा काय तर इव्हॉल्युशन झालेला म्हणजे मॉडिफाईड झालेला टेरडो फायटापासून मॉडिफाईड झालेला प्लॅन्टचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये काय आहे तर हे फ्लॉवर तयार करतात किंवा फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणतो आपण त्याला की ज्याच्यामध्ये अजून काय असणार आहे तर रूट स्टेम लीफ असे प्रत्येक पार्ट काय झालेत वेल डेव्हलपड झालेले आहेत म्हणजे हे काय तर मॉडिफाईड फ्लॉवरिंग प्लांट आहेत लक्षात येते का बघा प्रिमेटिव्ह ग्रुप आहे म्हणजे हा पृथ्वीवरील पहिला प्लांटचा ग्रुप आहे जो काय आहे तर फुल्ली मॉडिफाईड आहे की ज्याच्यामध्ये रूट स्टेम लीव दिसते आपल्याला त्याचबरोबर हे सीड प्रोड्युसिंग प्लांट आहे ओके लक्षात ठेवा सीड प्रोड्युसिंग हा शब्द इथं महत्त्वाचा आहे आता हे नेकड सीड म्हणजे नेमकं काय आहे बघा का फ्लॉवरिंग प्लांट हॅविंग नेकड सीड आता बघा तुम्हाला नॉर्मल जे काय फ्रूट्स माहीत आहेत जे जे काय आपण बघू आपण एक्झाम्पल ॲपल ॲपलमध्ये कसं असतं एक असं एक फ्रूट आहे आणि त्याच्या आतमध्ये सीड्स आहे असतात ओके सिम्पल आहे कन्सेप्ट आपल्याला माहीत आहे आता जे काय कवरिंग आहे ते कशापासून ओहरीपासून तयार झालेलं असतं किंवा त्याला म्हणतो आपण फ्रूट काही प्लॅन्टमध्ये ओहरी असते आणि काहीमध्ये ते फ्रूट म्हणतो आपण त्याला हे काय तर त्याच्यावरती असणार कवरिंग आहे अशा प्रकारचं कवरिंग ह्या जिम्नोस्परमध्ये दिसत नाही ओके लक्षात लग आलं का मग कवरिंग कोणामध्ये असते तर एन्जिओस्पर म्हणजे जिम्नोस्पर्म म्हणजे काय तर सीड विदाऊट कवरिंग सीड आर फाउंड इन द विदाऊट कवरिंग कवरिंग म्हणजे त्या सीडभोवती कोणत्याही प्रकारचं असं कव्हर आपल्याला दिसणार नाही आता कव्हर म्हणजे नेमकं काय असतं कव्हर म्हणजे काय तर नथिंग बट फ्रूट म्हणजे आता कोणतंही तुम्ही फ्रूट घ्या मँगो घ्या पेरू किंवा हे काय आपल्याकडे ॲपल दिले त्यामध्ये काय असते एक फ्रूट फ्रूट असतं आणि त्या फ्रूटच्या आतमध्ये सीड्स असतात म्हणजे त्यांच्या सीड काय केले कव्हरिंग केलेले असतात तसं जिम्नोस्परमध्ये दिसत नाही आपल्याला जिम्नोस्परमध्ये जो काय अशा प्रकारचा एक फ्रूट लाईक किंवा कोण म्हणतोय आपण त्याला असा कोन दिसतोय आणि त्या कोनच्या वरती जे काय दिसत आपल्याला ते सीड्स असतात त्याचे ओके सीड्स कोन म्हण स्केल म्हणतो आपण त्याला हे काय तर त्यांच्या सीड्स आहेत म्हणजे त्यांच्या सीड्स काय झाल्या आहेत तर ओपन आहेत विदाऊट एनी कवरिंग द सीड्स आर फाऊंड इन दिस टाईप ऑफ द डिव्हिजन आर ओपनली लक्षात आलं हे काय आहे तर नेकड सीड्स ह्याला म्हणतो आपण नेकड सीड म्हणजे त्यांच्या जे काय सीड्स आहेत त्या आहे। लग्षा है। है, का, है आ, लग्षा ओपन आहेत लक्षात आलं सिम्पल आहे ह्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका हे आपल्याला कायम लक्षात ठेवायचं जिम्नोस्पोन्स आर ओपन सीडेड म्हणजे नेकड सीड म्हणजे त्यांच्या सीडला कोणतेही कव्हर नाही आता बघा ते त्यांच्या स्पेसिस म्हणजे देअर आर द अबाउट सेवन्टीन जेनरा अँड हंड्रेड लिव सॉरी वन थाउजंड लिव्हिंग स्पेसिस ऑफ द जिम्नोस्पोन एक हजार त्यांचे काय आहेत तर स्पेसिस आहेत सत्तर त्यांच्या जिनस आहेत इतक्या प्रकारात ते आपल्यामध्ये फाउंड होतात ओव्हरऑल वर्ल्डमध्ये मग इंडियामध्ये काय आहे तर इंडियामध्ये त्याचे सोळा जिन्स आहेत आणि त्रेपन्न स्पेसिस ह्या फाउंड होत असतात ओके सिम्पल आहे एम सी क्यूमध्ये ते विचारू शकते नीटसारख्या सीई टी सारख्या क्वेश्चनला सिम्पल गोष्टी आहेत ह्या किरकोळ वाटतात आपल्याला पण त्या एक दोन मार्क आपल्याला देऊन जात असतात ओके आता ह्यांच्यामध्ये बघा झायलेम आणि फ्लोएमचं कसं आहे आता, आता आपण सुरुवातीलाच बघितलं की हे काय तर मॉडिफाईड आहेत है, यांच्यामध्ये मॉडिफिकेशन झाले म्हणजे त्यांच्यातलं झायलेम फ्लोएम हे पण काय आहे तर मॉडिफाईड आहेत आता त्यांचा झायलेम कसा आहे तो हॅड्स म्हणून सांगतो आपण ट्रॅक कॅड्स अशा सारख्या त्यांच्यामध्ये ट्यूब असेल आणि त्या काय तर फुल्ली मॉडिफाईड झायलेम कशासाठी यूज केलं तो आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलं होतं झायलेम आर युजफुल फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन द प्लॅन्ट वॉटरचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी झायलेम हा तिथं हेल्प करत असतो आणि फ्लोएम कसं आहे सीव सेल्स सीव सेल्स म्हणजे कशा अशा पारिक ट्यूब त्यांच्यामध्ये सेल्स असतील ओके ह्या सेल्स आहेत त्या काय करत असतात तर फूड मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन करत असतात लक्षात ठेवा झायलेम आणि फ्लोएम इट इज युजफुल फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड फ्लोएम आर युजफुल फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड मटेरियल ओके आता प्लॅन्टमध्ये फूड मटेरियल कुठं तयार होत असतं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे किंवा माहीत पाहिजे कुठं तयार होत असतं तर लिफ्टमध्ये जे काय फोटोसिंथेटिस होत असते त्या फोटोसिंथेटिक्समुळं त्यांच्या लिफमध्ये फूड मटेरियल हे तयार होत असतं आता बघा हे प्लॅन्ट कसं सांगितलं आपल्याला स्पोरोफाईट सांगितले म्हणजे यांच्यामध्ये पण दोन स्टेज एक आहेत दोन स्टेजमध्ये किंवा टू जनरेशनमध्ये त्यांच्यामध्ये हे होत असतं म्हणजे लाईफसायकल कम्प्लीट होत असते एक आहे त्यांच्यामध्ये ती स्पोरोफायटिक जनरेशन आणि एक आहे ती गॅमेटोफायटिक जनरेशन ओके बघू डिटेलमध्ये स्पोरोफायटिक जनरेशन म्हणजे काय तर ते नॉर्मल जे काय प्लॅन्ट बॉडी आहे म्हणजे नॉर्मल जे आपल्याला प्लॅन्ट दिसणार आहे ओके नॉर्मल प्लॅन्ट आहे ते त्याचे ते कसली स्टेज असते त्यांची स्पोरोफायटिक ओके स्पोरोफायट आणि दुसरी जनरेशन म्हणजे कोणती गॅमेटोफायट म्हणजे त्यांच्या सीडमध्ये जेव्हा गॅमेट तयार होत असते त्या स्टेजला म्हणतो आपण गॅमेटोफायटिक स्टेज ओके आता स्पोरोफायटिक जनरेशनमध्ये किंवा स्पोरोफायटिक स्टेजमध्ये त्यांच्यामध्ये काय दिसतं आपल्याला रूट स्टेम अँड लिफ ओके म्हणजे त्यांच्यामध्ये जे, जे काय नॉर्मल प्लॅन्ट आहे त्यामध्ये काय असते रूट स्टेम आणि लिफ हे तीन आपल्याला पार्ट दिसत असते मग आता त्याच्यामध्ये रूट कसे आहेत बघू आपण त्याचे रूट कसे आहेत रूट आर द टॅप रूट सिस्टीम ओके okay, टॅप रूट्स म्हणजे कसले असतात बघा समजा हे काय एक प्लॅन्ट आहे आणि त्याच्यावरती काय असणार आहे टॅप रूट म्हणजे काय तर अशा प्रकारचे छोटे छोटे रूट असतात म्हणजे एक मोठं रूट असतं काय तर कॅरेट एक एक्झाम्पल एक घ्या डोळ्यासमोर फ्रूड टॅप रूट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये फूड मटेरियल स्टोर करण्याची पण काही कॅपॅसिटी असते अशा प्रकारचे टॅप रूट सिस्टीम आहेत म्हणजे वरतीच त्या रूट तिथं तयार झालेले असेल तुम्ही डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करा किंवा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आपण फक्त इथे इंट्रोडक्शनचा अभ्यास करत आहोत टॅप रूट सिस्टीम त्यांच्यामध्ये दिसत असते आपल्याला अजून काय आहे तर त्यांच्यामध्ये रूट शो होतं सिम्बायोटिक असोसिएशन आता हे जे काय रूट आहेत त्यांच्या रूटमध्ये काय आहे तर सिम्बायोटिक असोसिएशन असतं म्हणजे बघा तुम्हाला सायनोबॅक्टेरिया किंवा सॉरी ॲझॅटोबॅक्टेरियम माहीत असेल तो काय करतोय तर एखाद्या नायट्रोजन फिक्सेशनसाठी त्या आपण पाहिलं होतं की नवीमध्ये त्या प्लॅन्टच्या रूटमध्ये ते फाउंड होत असेल अशा प्रकारे म्हणजे बघा असोसिएशन सिंबायोटिक असोसिएशन म्हणजे काय तर ह्या रूटसोबत किंवा कोणते तरी बॅक्टेरिया इथं राहत असते ओके इथं बॅक्टेरिया दिसते बघा रूटसोबत त्या काय होते तर बॅक्टेरिया काय करतात राहते त्या सिंबायोटिकली म्हणजे ते काय करतात प्लॅन्टला हेल्प करत असतील आणि प्लॅन्टपासून काहीतरी फूड म्हटलं ते कन्झ्युम करत असतील अशा प्रकारे रूट बरोबर सिम्बायोटिक असोसिएशन बरोबर काही बॅक्टेरिया तर राहत असतात फॉर एक्झाम्पल सांगितलं बघा कोरोलाइड रूट्समध्ये त्यांच्या रूटमध्ये दोन टाईप सांगितले आपण की रूट शोध सिम्बायोटिक असोसिएशन मग आता कोणते कोणते रूट्स आहेत आपण बघितले कोरायल रूट म्हणजे जे काय बघा अशा प्रकारे दिसते म्हणजे जे काय आल्यासारखं किंवा ट्युमर सारखं त्यांच्यामध्ये रूट तयार झालेले असतात त्याला म्हणतो आपण कोरोलाइड रूट्स ओके हे कशामध्ये सायकसमध्ये अशा प्रकारच्या प्लॅन्टमध्ये आपल्याला हे रूट दिसत असतात कोरोलाइड रूट्स ह्याच्यामध्ये कोण आहे तर ब्ल्यू ग्रीन अलगी राहत असते ओके ब्ल्यू ग्रीन अलगी ह्या प्रकारच्या अलगी तिथं राहत असतात सिम्बायोटिकली म्हणजे त्या प्लॅन्टला काही प्रॉब्लेम नसतो की ह्या अलगीमुळं ओके अशा प्रकारे तिथं त्या अलगी तिथं राहत असेल बघा त्यानंतर रूट कुठले रूट्स ऑफ पायनस विथ द एंडोफायटिक फंगी कॉल्ड ॲज द मायक को मायकोराईज मायकोराईज ह्या प्रकारच्या फंगी ह्या पायनस या ट्रीच्या रूटमध्ये राहत असतात आता ह्यांच्यामध्ये पण बघा रूटचे दोन प्रकार पडते एक आहे ते कोरालायड रूट आणि दुसरं आहे ते स्केली सॉरी लिफमध्ये प्रकार आहे त्याचे स्केली लीफ ओके okay, स्केली लिफ बघा इथे ते दिसते रूट समजले का बघा आधी रूटमध्ये काय काय बघितलं आपण कोरायड कोरालाइड रूट्स कोरालाइड रूट्स म्हणजे काय तर असे ट्युमरसारखे किंवा जे काय आल्यासारखं दिसते बघा आपल्याला फ्रूट फूड मटेरियल स्टोअर करण्यासाठी किंवा त्या प्रकारचे रूट इथं दिसत असतात आणि त्यांच्यासोबत काय राहते तर ब्ल्यू ग्रीन अलगी ह्या राहिलेल्या असतात त्याचबरोबर दुसरे कुठले रूट ऑफ पायनस पायनस ह्या ट्रीच्या रूटमध्ये कोण राहते तर फंगी असत असत फंगी असतात ओके एंडोफायटिक फंगी असतात एंडोफायटिक फंगी काय कोणता प्रकार आहे त्याच्यामध्ये मायकोरायझी ओके ह्या दोन लक्षात ठेवा पॉईंट अस सिंबायोटिक असोसिएशनमध्ये बघा आता त्यांच्यामध्ये स्टेम कसं आहे बघा स्टेम इज मोस्टली इरेक्ट म्हणजे स्टेम कसा एरेक्ट आहे असा स्ट्रिक्ट आहे त्याच्यामध्ये एरियल आहे एरियल म्हणजे काय तर ते सॉईलच्या वरती आहे बघा हे सॉईल असेल तर ते काय वर असेल तर काय म्हणतो आपण त्याला एरियल एरियल आहे त्याचबरोबर सॉलिड अँड सिलेंड्रिकल दिसतं आपल्याला ओके सॉलिड आहे ते त्याचबरोबर सिलेंड्रिकलचा स्ट्रक्चर आहे अँड सेकंडरी ग्रोथ इज सीन ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम आता कॅम्बियम काय हे पण आपण बागच्या वेळेस प पाहिलं होतं बघा कॅम्बियम काय असणार आहे तर ह्या सिलेंड्रिकल स्ट्रक्चरमध्ये एक सेलचा ग्रुप असतोय ओके सेलचा जो ग्रुप आहे त्याला काय म्हणतो आपण कॅम्बियम वन टाईप स्पेशल टाईप ऑफ द ग्रुप सेल आहे तो काय करतोय तर ह्याची इन साईज वाढवत असते ओके तर जे काय स्टेम आहे त्याची साईज इनक्रीज करत असते त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण सेकंडरी ग्रोथ बघा जे काय नॉर्मल जे काय प्लॅन्ट आहे त्याच्या स्टेमची काय होणार आहे साईज अशी इनक्रीज होणार आहे त्यातं एक काय असणार आहे तर एक सेलचा लेअर आहे तो काय होतो सेल डिव्हिजन होऊन ह्या कॅम्बियम म्हणजे त्याच्या स्टेमची त्या खोडाची रुंदी जी काय हळूहळू वाढत असते त्या ग्रोथला म्हणते आपण सेकंडरी ग्रोथ अशी सेकंडरी ग्रोथ ह्या प्लॅन्टमध्ये व्यवस्थितपणे दिस दिसून येते आपल्याला बरं तर त्याच्यामध्ये कॅम्बियम हा प्रेझेंट आहे लक्षात आलं का बघा ह्यामध्ये आपण काय काय बघितलं तर त्याच्यामध्ये असणारी रूट सिस्टीम काही okay, रूट सिस्टीम कोणती पाहिली आपण टॅप रूट सिस्टीम आहे अजून त्याचबरोबर काय पाहिलं की त्याच्यामधले जे काय रूट आहेत ते सिंबायोटिक असोसिएशन शो करतात म्हणजे काय तर तिथं बॅक्टेरिया किंवा अलगी किंवा फंगीसोबत ते राहिलेले असतात किंवा फंगी तिथं राहत असतात पण त्या प्लॅन्टला काही इजा पोहचत नाही लक्षात आलं यामध्ये एक्झाम्पल आपल्याला कुठले पाहिले तर पायनस सायकस हे दोन बेस्ट एक्झाम्पल आहेत जिम्नोस्पर्मसाठी बघा आता ह्याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये आप आपल्याला सांगायचं आहे की लिफा किंवा स्टेम्स कशा सांगितले बघा सायकस इज युजली अनब्रँचड व्हायल कॉन्फरस इज सॉरी कॉनिफेरस इज ब्रँचड आता ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल सांगितलं होतं की सायकस हे कसं आहे अनब्रँचड आहे म्हणजे यांच्यामध्ये कोणत्या ब्रँच नाहीत एक त्यांचं स्टेम येणार आहे आणि इथून त्याला डायरेक्ट लीफ सारखे स्ट्रक्चर इथं फाउंड येणार आहे ओके सायकस इट इज द अनब्रँचड वाईल कोनिफयर्स कोनिफयर्स इट इज द ब्रँच बघा अशा प्रकारचं एक मोठं ट्री दिसते आपल्याला हे कसं दिसतं आपल्याला तर एक ब्रँच दिसते ओके अशा प्रकारचे त्यांच्यामध्ये ब्रँच असते ब्रँचडं ते काही आहेत किंवा अनब्रँच पण आहेत दोन एक्झाम्पल इथं लक्षात ठेवा सायकस इज अनब्रँचड कोनिफर्स इज द ब्रँचड आता लिफ बघा त्यांच्या कशी आपण स्टेम पाहिलं रूट पाहिलं आता लिफ लिफमध्ये दोन पार्ट पडते त्यांच्या म्हणजे लिफला आर द दा डायमॉर्फिक ओके लीफ कशा आहेत आपल्याकडे यांच्या डायमॉर्फिक आहेत एक आहे आपल्याकडे फोलेज लिफ ओके लिफ आर डायमॉर्फिक म्हणजे काय तर लिफमध्ये दोन पार्ट पडलेत पहिली लिफ आहे आपल्याकडे फॉलेज लिफ बघा अशा प्रकारे दिसतात त्या फोलेज लिफ आहेत सिंपल असतात त्या सिंपल आहेत निडल लाईक ॲर पिनेटली कंपाऊंड म्हणजे बघा ह्या कशा आहेत तर सिम्पल सॉ नॉर्मल रू स्टेमसारखे आहेत सॉरी लिपसारखे आहेत पण ते कसे आहेत कंपाऊंड पण आहेत ओके कंपाऊंड म्हणजे काय बघा अशा प्रकारे त्या ग्रोथ झालेल्या असतात वन बाय वन कंपाऊंड लिप कंपो कंपाऊंड लिप दिसतात आपल्याला अजून त्यांच्यामध्ये काय पाहतोय की आपण निडल लाईक -like म्हणजे ते कसे असतात पॉईंटेड असतात ओके टूवर द एंड अशा प्रकारे ते पॉइंटेड लीफ असते थोड्याफार निडल लाईक म्हणतो आपण त्याला सिंपल निडल लाईक अँड पिनेटली कंपाऊंड ओके इट इज द फॉलेज लिफ आपण ह्याचा डिटेलमध्ये अभ्यास करू अजून त्याच्या ड डीपमध्ये आपल्याला एन सी आर टीचा किंवा नीटसाठी आपण जेव्हा अभ्यास करणार आहोत तुम्हाला इथं बेसिक अभ्यास दिलेला आहे आपण त्याच्यावर डिटेलमध्ये कधीतरी ह्याच्यावरती चर्चा करू एकदा लक्षात ठेवा फोलेज लिफ ओके फोलेज लिफ कशा असतात त्या तर निडलला एक असतात कंपाऊंड असतात आणि त्या त्या स्टेमला डायरेक्टली बाइंड असतात ओके तिथं हे बघा फोलेज लिफ आहेत नंतर आहे आपल्याकडे स्केली लिफ ओके स्केली लीफ कसे आहेत त्यांच्यामध्ये बघा हे दिसतात बघा आपल्याला स्केल आहे आर द स्मॉल मेंब्रन्स अँड द ब्राऊन स्केल सारखे दिसते स्केली त्याच्या नावावरून लक्षात येईल तुम्हाला स्केल आहेत पूर्ण त्याच्यामध्ये त्या कशा आहेत तर स्मॉल आहेत छोट्या छोट्या इथं लिफ आलेल्या असतात मेम्ब्रन्स आहेत त्या ग्रुपमध्ये तिथं डेव्हलप झालेल्या असतात आणि त्याच्यामध्ये काय दिसते आपल्याला तर ब्राऊन कलर दिसतोय ओके स्केली लिफ आणि फोलेज लिफ लिफचे दोन त्यांच्यामध्ये टाईप लक्षात ठेवा लिफ आर द टू टाईप्स म्हणजे दॅट इज अ डायमॉर्फिक फोलेज लिफ अँड स्केली लिफ लक्षात आलं आता बघा यांच्यामध्ये स्पोर प्रोड्यूस आहे स्पोर म्हणजे काय पाहिलं होतं की आपण ह्यांच्यामध्ये ह्यांच्यामधले जे काय रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे किंवा ते काय करणार आहे तर गॅमेट फॉर्मेशन करण्यासाठी स्पोर प्रोड्यूस करत असतील किंवा ते गॅमेट त्याच्यामध्ये तयार झालेले असतील बघा काय होते मे स्पोर मायक्रोस्पोरोफाईल इन द मेल अँड मेगा स्पोरोफाईल इन द फिमेल म्हणजे स्पोर प्रोड्युसिंग कुठं होत असतं ह्यांच्यामध्ये जे काय मेल आहेत किंवा मेल स्पोर्स म्हणतो आपण त्याला ते कुठं मायक्रोस्पोरोफाईल हे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे मायक्रो असाल नाव एम आय असेल तर तो काय आहे तर मेल आहे मेल स्पोर एम ई असेल तर काय म्हणतोय त्याला फिमेल मेघा स्पोरोफाईल मेघा स्पोरोफाईल इट इज द फिमेल स्पोर्स आणि मायक्रो स्पोरोफाईल इट इज द मेल स्पोर अशा प्रकारे त्यांच्यामध्ये स्पोर हे प्रोड्यूस होत असते ओके आता हे ह्याचे इम्पॉर्टंट असे इकॉनॉमिक इम्पॉर्टंट बघू आपण काय इकॉनॉमिक इम्पॉर्टंट इट इज द सायकस इज ग्रोन ॲज द ऑर्नामेंटल पाय प्लॅन्ट पायनस इज यूजफुल फॉर सोर्स ऑफ पाइन वूड ट्रम्पटेन ऑइल अँड पायन रेझिंग म्हणजे हे युजफुल कुठं कुठं यूज असते बघा एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट रोल असा काय त्यांचा इट इज द ऑर्नामेंटल पॉय प्लॅन्ट सायकस हे काय तर ऑर्नामेंटल प्लांट म्हणून यूज करू शकतो आपण त्याचबरोबर वूड म्हणजे लाकडासाठी पण त्याचा यूज करू शकतो ऑईल बनवण्यासाठी पण त्याचा टर्पेंटॉइल ऑइल म्हणजे वूडचं प्रोटेक्शन करण्यासाठी जे काय ऑइल बनवलं जातं टर्पेंटॉईल ऑइल बनवण्यासाठी पण आपण त्याचा यूज करत असतो पाईन रेझिन म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये पण आपण त्याचा यूज करत असतो कापड बनवण्यासाठी किंवा कागद बनवण्यासाठी ही त्याचे यूज आपण इथं पाहत असतो ओके इट इज द जिम्नोस्पर्म बघा काय डाऊट असेल तर लगेच विचारा कमेंटमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला लेक ह्याचे लाईफ जनरेशन किंवा आपण त्याच्या प्लॅन्टमध्ये जे काही जनरेशन आहेत प्लॅन्ट जनरेशन कशा असतात किंवा अल्टरनेशन प्लॅन्ट लाईफ सायकलचा आपण इथं अभ्यास करणार आहोत कारण आपल्याला एन जी ओसपर्म हा पॉईंट सिलेबसमधून कट केलेला आहे आपण डायरेक्टली कोणता पॉईंट बघणार आहोत प्लॅन्ट लाईफ सायकल अँड अल्टरनेशन ऑफ जनरेशन नेक्स्ट लेक्चरला आपण ह्या पॉईंटचा अभ्यास करूया पग काय डाऊट असेल तर लगेच कमेंटमध्ये विचारा चॅनलला सबस्क्राईब करा